उच्च विद्याविभूषित सरपंचाने महिलेला केली शरीर सुखाची मागणी, लोकांनी बदडले कातुरवाही येथील प्रकार। या तालुक्यातील मोठ्या गावात काल सरपंचाला मारहाण करण्यात आली। सरपंचाने एका महिलेला रेशन कार्ड आधार कार्ड बनवून देण्याचे आमिष देऊन शरीर सुखाची मागणी केली। सदर बाप महिलेच्या पतीला समजताच गावकऱ्यांनी सदर सरपंचाला चांगलेच बदडून काढले। सरपंचाची रामटेक पोलिसात तक्रार करण्यात आली। सरपंचानेही लोकांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे। कातुरवाही येथील सरपंच शैलेश महादेव राऊत वय 45 हे मागील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडले गेले। त्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी अनेकांनी मेहनत घेतली। यात गावातीलच एक युवक आहे, त्याची पहिली पत्नी मरण पावली, त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले। अतिशय घनिष्ठ मैत्री असलेल्या मित्राच्या पत्नीसोबतच सरपंचाने मोबाईलवरून अश्लील संभाषण केले, आधार कार्ड व रेशन कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवून चक्क शरीर सुखाची मागणी केली। त्या महिलेचा मोबाईल खराब असल्याने त्या महिलेने पतीच्या मोबाईलने सरपंचाला फोन केला होता। महिलेने त्यांचे संभाषण रेकॉर्ड केले। महिलेच्या पतीने मोबाईल मधील संभाषणाबाबत व महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा जाब विचारला तर सरपंचाने त्याला मारहाण केली। ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून चौकात मारहाण करीत सरपंचांना आणले। महिलेने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून गुन्ह्याची नोंद केली आहे तर सरपंचांची तक्रार पोलिसांनी तपासात घेतली आहे। सरपंच शैलेश राऊत हे सिव्हिल इंजिनियर आहेत हे विशेष। महावाईसाठी राजू कापसे, रामटेक, नागपूर।